नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेतना आणि मी, मी सोनम जगदाळे आपलं सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर मंडळी आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की वरज्ञानाला सुट्टी असते साहेबांना नसते सुट्टी आणि त्या दोघांना सुट्टी असते तर रविवारचा दिवस स्पेशल नाश्ता असतो तर रविवारी मी इडलीचं पीठ भिजत घालते शनिवारी सकाळी तर तुम्ही बघू शकता इडली करायची म्हटलं की वरदला इडली आवडते पण नानूला लागतो डोसा आणि आप्पे आणि साहेबांना लागतो उताप्पा तर मग काय होतं प्रत्येकाच्या आवडीचं म्हटलं की चार चार पदार्थ बनवावेच लागतात तर तुम्ही बघू शकता मी आता एकाच बॅटरपासून म्हणजे एकाच पिठापासून सगळं काही बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी तर इडली तिकडं एका साईडला उकडायला ठेवली इडली आणि मी आता चटणी बनवून घेते तर चटणी बनवायला मी खोब ओलं खोबरा घेतला आहे थोडासा कढीपत्ता मोहरी थोड्या लसणाच्या चार पाकळ्या आणि हिरवी मिरची तर ते मी वाटण करून घेतले आणि फोडणीला फक्त कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली तर कधी कधी मी हळद टाकते कधी बिना हळदीचंच बनवते चटणी तर आज बिना हळदीची चटणी बनवली आणि आंबट व्हायला दही टाकलं तर छान होती पण दही नव्हतं माझ्याकडं म्हणून मग मी लिंबू टाकला आणि चवीपुरतं मीठ कारण आपली चटणी तयार आहे मी चटणीला उकळी फुटू देत नाही नॉर्मल गरम झाली की चटणी काढून घेते उकळी न फुटतात चटणी तयार होते आपली, आपली चा चा तर आपल्या इडले पण आता उकळून तयार झालेत रविवारचा नाश्ता म्हटलं की मला नकोच वाटतं कारण प्रत्येकाच्या चवीचं प्रत्येकाच्या आवडीचं वेगवेगळं बनवायला लागतं मग मोठी धावपळ होती सकाळची तर तुम्ही बघू शकता आपल्या इडले वाफून तयार झाल्यात रविवारचा दिवस एकच असतो पण वैताग येतो मला तर नॅणूसाठी चालले त काढायचे तिला आप्पे खायचे होते नॅनूला तर थोडंसं मग मी आपेचे पण दोन कुकर काढले थोडेसे जास्त नाही बनवले दोनच बनवले तर रविवारचे पोरं घरी असते ते आणि कसं होतं डेलीचा एवढा नाश्ता बनवायचा वेळ नसतो कारण डबा वगैरे बनवायचा असते ती त्यामुळं वेळ पुरत नाही पण रविवारचा दिवस फ्री असतो तर हे बघा आपले एकदम सॉफ्ट आहे आणि कुठंसुद्धा तुटली नाही काढताना इडली अगदी परफेक्ट व्यवस्थित इडली तयार झाली पण तयार झालेत तर इडली आप्पे तयार झालेत आप मग नंतर उरलेल्या पिठाचा मग मी दोन तीन डोसं काढून घेतले तरी मी त्याच्यात एक काम कमी केलं की मी बटाट्याची भाजी बनवलीच नाही खायचं असलं तर म्हटलं खावा ह्याच्याबरोबर नाही तर मग इडली किंवा आपेस खावा मग तसंच गरम गरम डोसा खाल्लं आहे मग चटणीबरोबरच पर नंतर परत आणखी तीन चार आणखी उरलेल्या पिठातून मग परत उत्ताप कांदा टोमॅटो मिरची वगैरे टाकून परत उत्ताप्पे पण काढून घेतले तर हा आपला सगळा रविवारचा स्पेशल नाश्ता तयार आहे एक तास जातो मग एवढा नाश्ता तेवढं बनवायचं म्हटलं की एक तास जातोच तर आजचा स्पेशल संडे स्पेशल नाश्ता कसा वाटला मस्त खमंग कुरकुरीत डोसा तयार झालेत आप्पे उतापे सगळं तयार झालेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी नाश्ता करायला या धन्यवाद